किती किलोचं आहे? 15. कोणतं आहे? गोल गोल मस्त आहे, 15 किलोचा. गाईस सर, आपण मार्केटमधून पाहू शकता तुम्ही, इथे कोलंबी पापलेट आणि इथे बोंबील आणलेले आहेत. आणि गाईस सर, तुम्ही जी जात आपल्या बाईकवरती फिरताना नेहमी हेल्मेट घालत जावा. हॅपी बर्थडे टू यू. नमस्कार मंडळी, तर तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आहे माझ्या छोट्या बहिणीचा वाढदिवस, तर काहीतरी स्पेशल मेन्यू झालंच पाहिजे. तर त्यानिमित्त मी चाललो भिवंडीला फिश मार्केटला. तर आज दिवसभरात काय काय होणार आहे तेही तुम्हाला बघायला मिळेल, तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. तर चला, तर गाईस, तर आता जस्ट पोहोचलोय फिश मार्केटला, तुम्ही पाहू शकता. तर इथे काका आहेत, तर यांच्याकडे बघू शकता तुम्ही बोंबील, कोलंबी, वेगवेगळ्या प्रकारचे दोनच आयटम आहेत त्यांच्याकडे. तर काका, नाव काय तुमचं? संतोष. तर कशी आहे कोलंबी? 400 रुपये. आणि बोंबील? 300 रुपये किलो आहे. चालेल चालेल. महाग किती किलो जमा आहे? काका, किती किलोचं आहे? 15. कोणतं आहे? गोल गोल मस्त आहे, 15 किलोचा. पाहू शकता तुम्ही. गाईस, तर आता मच्छी घेऊन निघालो आहे घरी. तर चला, घरी गेल्यानंतर तुम्हाला त्या मच्छीचा रेट सांगतो आणि मच्छी दाखवतो. तर चला आता जाऊया. गाईस, तर आपण मार्केटमधून पाहू शकता तुम्ही, इथे कोलंबी पापलेट आणि इथे बोंबील आणलेले आहेत. आणि कोलंबीचा रेट पाहू शकता तुम्ही, 400 रुपये किलो आहे. आणि पापलेटचा रेट 500 रुपये किलो. आणि ते बोंबील आहेत 150 रुपये किलो. तर हे सर्व आपण मच्छी मार्केटमधून आणलेले आहे. तर आता संध्याकाळी आपल्याला ही मच्छी बनवलेली दिसेलच. ब्रदर, कवर चाललाय मावराज, हे ताजा आहे, ताजा बघ, पण चाललंय. डेकोरेशनचं काम चालू झालं, तुम्ही पाहू शकता इथे आणि बघू शकता तुम्ही. आणि जे कृतिक आहे, रोशनी, संकल्प, काही ऑर्डर द्यायचे असेल तर भटापट द्या, कारण का बघू शकता तुम्ही कसं डेकोरेशन चालू आहे. आणि आपला ऑर्गनायझर मितांश ठेवून आहे, त्याचा नंबर आहे 01 01. गाईस, त्या डेकोरेशन म्हणजे फुगे लावून झालेले आहेत. तर आता आपल्याला जर थोडं साहित्य कमी पडलेलं आहे, तर आता आपण चाललोय शॉप म्हणजे साहित्य आणण्यासाठी. तर चला आता जाऊया. गाईस, तर तुम्ही जी जात आपल्या बाईकवरती फिरताना नेहमी हेल्मेट घालत जावा, कारण की ऍक्सिडेंट वगैरे झाला ना तर आपल्याला आपण म्हणजे वाचू शकतो. तर चला आता पुढे तिथे बघू, सामान घेऊन येऊ आपण जरा डेकोरेशनचं. गाईस, तर तुम्ही पाहू शकता दोन बर्थडेचं डेकोरेशन रेडी झालेलं आहे. तर आता आपण सेलिब्रेशनची वाट बघूया. तर चला, तर गाईस तुम्ही पाहू शकता इथे बोंबील फ्राय केलेले आहेत, त्यानंतर इथे पापलेट फ्राय आहेत, त्यानंतर इथे बीट आणि इथे राईस आहे. तर इथे पूर्ण कोशिंबीर आहे आणि इथे कोळंबी पाहू शकता. असा आजचा मेनू आहे आपल्या बर्थडेचा, की बघा कोळंबी.
काही नाही, याचा भेटलाच नाही काय संकल्पचा. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर तनिषा. पापलेट आहे आणि ते कोळंबे आणि ते बोंबिल आहे आणि ते कोशिंबीर आहे आणि ते कधी कुठे भाकर आहे. तर चला आता जेवण करून घेऊ आणि बाबा शाकाहारी माणूस आहे का म्हणून चलत आमच्यावर. राईस काय बघा जरा.